ऑफिसच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज करणार आहे कारल्याची भाजी. मी तुम्हाला साहित्य सांगते. कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा, लसूण, आलं आणि तिखट, काळं तिखट ह्याचं आम्ही वाटण केलेलं आहे. आणि हे कारले, लसूण, कोथिंबीर, आलं, शेंगदाण्याचा पूट कारल्याला चिरून घेऊ. 4 कप करायचे. असे 4 कप करायचे आपल्याला कारल्याचे. मग त्यात आपल्याला मसाला सगळा व्यवस्थित भरता येतो. आता हे कारले धुवून घ्यायचे, कुकरमध्ये घालून शिजून घ्यायचे, मग भाजी फोडणी द्यायची. हे साहित्य वाटून घेऊया. कुठं घालते लसूण, आलं, कोथिंबीर, आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपण हे थोडं पाणी घालूया. आता हा काळा मसाला घालूया त्याच्यात. सगळे एकत्र करून मिश्रण सगळा मसाला वाटून घेतलेला आहे. मिश्रण करून सगळं असं आपल्याला छान बारीक करून घ्यायचा. हे कारलं 2 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले. त्यातले आता आपण अशा ब्या काढायच्या. ब्या काढून झाल्या की मग त्यात मसाला भरायचा. आपण मिश्रण वाटलेलं आहे ना सगळं, ते कारल्यामध्ये भरूया. मी 6 चमचे तेल टाकलेले छोटे लहान. मी आता मोहरी टाकते, जिरे टाकते, शेंग टाकला 1/2 चमचा, अर्धा चमचा हळद टाकली, आता हे मसाला टाकल्याने असं हलवून घेते. त्याच्यामध्ये गूळ टाकते. मीठ 1 चमचा, थोडंसं पाणी घालते परतण्यासाठी. कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही करा, खा आणि मला नक्की सांगा.